देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सिल्लोड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सिल्लोड शहर यांच्या वतीनं सिल्लोड येथील महाराणा प्रताप चौक भोकरदन नाका या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ठगनरावजी भागवत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सिल्लोड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पाटील राऊत यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथे तीव्र प्रकारचे निदर्शनं करून निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दादाराव काळे, सिल्लोड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेख अमान, वैभव तायडे उपसरपंच बाळापूर, सिल्लोड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, बडक ओबीसी सेलचे शहराध्यक्ष गणेश पुरी, सिल्लोड तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष विठ्ठल आहेर, प्रवीण काकडे, युवक तालुका उपाध्यक्ष पंढरी पांढरे, नारायण पुरी, विष्णू पाटील, बडक सीताराम कुमावत, योगेश ताजने, सुनील वाघ, कदीरभाई, शेख जाकीर, मोहसिन पठाण आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिल्लोड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आज या निषेध मोर्चामध्ये आम्ही आज 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या मुंबई येथील निवासस्थानी काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला घडवून आणला या भ्याड हल्ल्याचे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर असा निषेध करीत आहोत. तसेच या देशामध्ये आदरणीय पवारसाहेबांचं स्थान अत्यंत उंच असून तसेच महाराष्ट्र हा आपला पुरोगामी विचाराचा सतत त्या विचाराने आपण प्रभावित असून आदरणीय पवारसाहेब गेली 55 वर्ष विधिमंडळात काम करत असताना त्यांचं एवढं उत्तुंग नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालेलं असताना अशा अपप्रवृत्तीनं आम्ही तर सरळ सरळ भाजपच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर हा भ्याड हल्ला घडून आणलेला आहे आणि या भ्याड हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी आम्ही सिल्लोड तालुक्याच्या वतीनं या भ्याड हल्ल्यामागील जेही गुंड असतील, अपप्रवृत्ती असतील त्यांचा जाहीर निषेध करतो. न्यूज रिपोर्टर गजानन सुरडकर, आज 24 तास, औरंगाबाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.